नमस्कार मित्रांनो, टीचर फॅक्टरी आपल्या चॅनलवर मित्रांनो या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, PCMC माध्यमिक मराठी शाळा शिक्षक भरतीची या ठिकाणी जाहिरात जी पवित्र पोर्टलवर या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे, तर मित्रांनो तो आपल्या सर्वांना या ठिकाणी पटापट जाऊन पवित्र पोर्टलवर आपला प्रिफरन्स द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी ही जाहिरात पाहायची आहे. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये पाहणार आहे. तत्पूर्वी तुमच्या घरी तुमचे जवळचे नातलग, भाऊ, बहीण, मिस्टर, मिसेस जर या ठिकाणी TET भरतीची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. मित्रांनो, या बॅचची जी फी आहे ही ऑफरमध्ये तुम्हाला 2000 रुपये न देता फक्त 1000 रुपयामध्ये ही बॅच या ठिकाणी आपण देत आहे. त्यासाठी तुम्हाला समोर तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे 80 45 77 60 या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही या नंबरवर संपर्क करून ही बॅच काय करू शकता, जॉईन करू शकता. तसंच आपली सेट भरतीची सुद्धा ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू आहे. सेट भरती जी या ठिकाणी प्रोफेसरसाठी आहे, ज्यांचं ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे अशा सर्व पोस्ट ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. ही परीक्षा 7 एप्रिल रोजी होणार आहे, तिथेसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचीसुद्धा आपली बॅच सुरू आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 9/1/2014 हे या ठिकाणी मान्यता दिनांक दिलेली आहे. 9/1/2014 संस्थेचं नाव आहे, या ठिकाणी संस्थेचा कोड आहे. मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर @TEACHER टीचर फॅक्टरी FACTORY टीचर फॅक्टरी या टेलिग्राम चॅनलवर किंवा @DoubleO Academy हे जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे. ते या ठिकाणी PCMC सेकंडरी हायर सेकंडरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी ही जाहिरात आहे. PCMC सेकंडरी या व्यवस्थापन शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण करत असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. तर या ठिकाणी आरक्षणनिहाय पदांचा तपशील दिलेला आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी कोणकोणते पदं आहेत, तर अनुसूचित जातीचे या ठिकाणी 19 जागा आहेत, नंतर अनुसूचित जमातीच्या 9 जागा आहेत, तसंच अनुसूचित जमाती पेसा 0 जागा आहे, विमुक्त जाती 1 जागा आहे, तसंच भजब 3 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, नंतर NTC या ठिकाणी 5 जागा आहेत आणि NTD 0 जागा आहे. OBC साठी या ठिकाणी 19 जागा देण्यात आलेल्या आहेत, SBC या ठिकाणी 1 जागा आहे आणि EWS साठी 14 जागा आहेत. अशा टोटल या ठिकाणी 70 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आरक्षणनिहाय महिला आहेत, महिलाच्या 21 आहेत, माजी सैनिक 11, अंशकालीन 7 आणि प्रकल्पग्रस्त 4 आहेत, भूकंपग्रस्त 1, खेळाडू 4 आणि समांतर आरक्षण विरुद्ध 22 आहेत. तर या ठिकाणी आरक्षणनिहाय हा तक्ता आहे. बाकी दुसऱ्या ज्या जागा आहेत, नंतर या ठिकाणी दिव्यांगमध्ये जर म्हणसाल तर या ठिकाणी दिव्यांगासाठी 2 जागा आहेत, कर्णबधीर 1 जागा, अल्पदृष्टी 1 जागा, ID 1 जागा, MD 1 जागा, एकूण अशा 6 जागा. नंतर या ठिकाणी अनाथ संस्थात्मक 1 जागा आणि अनाथ संस्था बाह्य, म्हणजे या ठिकाणी संस्थात्मक म्हणजे काय, तर अनाथामध्ये जे संस्थामध्ये राहणारे विद्यार्थी आहेत अनाथ त्यांच्यासाठी 1 जागा आहे आणि अनाथ की जे संस्थेच्या बाह्य आहेत, उदाहरणार्थ एखाद्या त्रापदामध्ये आई वडील कोणाचे वारले असतील तर ते संस्था बाह्य, असे 1-2 जागा आहेत. नंतर अशा प्रकारे सगळ्या या ठिकाणी 45+22+14 अशा टोटल 148 जागा या ठिकाणी PCMC शाळेमध्ये काय निघालेल्या आहेत. तर येथे आपण अर्ज करू शकता. पवित्र पोर्टलवर तुम्हाला हे अर्ज करण्यासाठी उपलब्धता दिलेली आहे. नंतर या ठिकाणी यांची शैक्षणिक पात्रता आपल्याला दिलेली आहे की या ठिकाणी काय काय शैक्षणिक पात्रता पाहिजे. बघा, मराठी माध्यमसाठी ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वीसाठी या ठिकाणी पेमेंट स्केल आहे. शिक्षण सेवकाचं जे आहे ते 18,000 रुपये अनुदान ॲडेड आहे. लँग्वेज इंग्लिश, माध्यम मराठी अनुदानाचा प्रकार या ठिकाणी आहे. विषय इंग्लिश आहे. ग्रॅज्युएशन पाहिजे, 6 पदं आहेत. नंतर या ठिकाणी मराठी ग्रॅज्युएट 9वी 10वीचे टीचर, या ठिकाणी लँग्वेज मराठी 4 टीचर, मराठीसाठी ग्रॅज्युएट टीचर कन्सुलेट लँग्वेज हिंदी या ठिकाणी 4 टीचर या ठिकाणी काय आवश्यक आहेत. नंतर मराठी विषयासाठी मॅथेमॅटिक्ससाठी 7 टीचरची गरज आहे. मराठी माध्यम सायन्स विषय शिकवण्यासाठी 7 टीचर आहेत. मराठी माध्यम या ठिकाणी मराठी विषय शिकवण्यासाठी 12 आहेत. मराठी माध्यम या ठिकाणी इतिहास शिकवण्यासाठी 6 जागा आहेत. मराठी माध्यम जिओग्राफी शिकवण्यासाठी 7 जागा आहेत. मराठी माध्यम या ठिकाणी फिजिकल एज्युकेशन शिकवण्यासाठी 10 जागा आहेत. मराठी ग्रॅज्युएट टीचरसाठी 10 जागा आहेत.
हिंदी लँग्वेज शिकवण्यासाठी 10 जागा, मराठी इंग्लिश शिकवण्यासाठी 25 जागा, मराठी सायन्स इंग्लिशमधून शिकवण्यासाठी 10 जागा, सायन्स मराठीतून शिकवण्यासाठी 15 जागा, या ठिकाणी मॅथमॅटिक्स इंग्लिशमधून शिकवण्यासाठी 10 जागा, तर अशा या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. तर प्रत्येकानं या ठिकाणी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली जे आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. या ठिकाणी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे, त्यानुसार संपूर्ण माहिती दिलेली आहे. 1 ते 5, 6 ते 8 मधील घटकांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTT उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 22 मध्ये CTET करता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TET परीक्षेनंतर लागला असला तरी उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. आणि इयत्ता 6 ते 8 गटासाठी PTET पेपर 2 आणि CTET पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, 6 ते 8 गटातील इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र विषयासाठी TET किंवा CTET उत्तीर्ण आणि त्याचा पेपर 2 उत्तीर्ण आवश्यक आहे. 6 ते 8 विज्ञान गणित विज्ञानसाठी पेपर 2 उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 6 ते 8 उमेदवारासाठी गणित हिंदी गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन TET पेपर 2 उत्तीर्ण आवश्यक आहे. नंतर इयत्ता 9वी ते 10वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी गटातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी TET भरती परीक्षेमध्ये प्रविष्ट असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहे या ठिकाणी दिलेली आहे, ही जाहिरात तुम्ही ॲपवर डाउनलोड करून भरू शकता. 13/10/2009 तरतुदी दिलेल्या आहेत, तर ही जी जाहिरात आहे तुम्ही डाउनलोड करू शकता @DoubleAcademy या टेलिग्राम चॅनलवर. ज्यांना अधिक माहिती लागत असेल ते 80 10 45 77 60 या नंबरवर काय करू शकतात, संपर्क करू शकतात. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.